राज्यभरातील विविध भागातील हजारो अपत्यहीन दाम्पत्यांसाठी वरदान ठरलेले, भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले, बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सीरीज चांडाळ चौकडीच्या करामती। हे चांडाळ चौकडीच्या करामती, अहो चांडाळ चौकडीच्या हाव लय लय करामती। अहो कोणी कुणाला समजून घ्यावं तो तो झाला इशाना, मोड्याल परम्या वाकणार नाही असा हे त्यांचा बघणा। गलित राहून दिल्लीच्या बाता तोंडाला येईल ते पचकती, गलित राहून दिल्लीच्या बाता तोंडाला येईल ते पचकती। हे सांडाळ चौकडीच्या करामती। सुभाषराव, हा ही पाटील आपल्या पार्टीचा माणूस असून माझ्या नावाने सारखं वराडतो का? मग ते घरापुढचा रस्ता होईना काय, त्याचा उपयोग आहे? सरपंच दुर्लक्ष करते, सरपंचाला इशारा केला तर मग ते प्रस्ताव पाठवलाय, कधी व्हायची का मग? ते काय सुभाषराव, माझ्या घरापुढं कमर एवढा खड्डा आहे, बर लेकरबाळ खेळते, ते गाडे गोड्याचं जाणं येणं आहे, एखादं कलन मिलं बिलं काय करायचं? नाही नाही पाटील, एवढं दरवर्षी 400 ऊस जातोय तेवढं 10 रस्ता करा का मारता वे दावा? अहो काय बाळासाहेब बोलताव, 2 ट्रॅली मुरुम पदर खर्चानं टाकलाय तरी सुद्धा खड्डा बुझाने गेलाय। ओ पाटील, तुमचं पण लय असतं राव, पक उठला तर मने कावळा उडला, तुम्ही बी असं आहे मऊ लागलं की कोपरानेच उकराय सुरुवात करताय, नीट वागा जरा। अहो सुभाषराव एवढं उडचा खड्डा आणि पाटील म्हणतो कमरे एवढा खड्डा, खोटं तर किती बोलताय? बरं का रामभाऊ, हे पाटलांचं पण बरोबर आहे, ते परवा लिकेज झालं होतं ना, मग लिकेज काढायसाठी बावड्याने खड्डा खोदला होता, टाकला सरपंचांनी त्यात मुरुम, आणि सरपंच म्हणते मी तालुक्याला रस्त्याचा प्रस्ताव पाठवलाय, मला जाती स्वतः लक्ष घालण्यासाठी मला तालुक्याला जाऊन खात्री करावं लागलं खरंच प्रस्ताव पाठवला का नाही सरपंचांनी ती? नाही नाही हवी सरपंच नालाही भेटला गावाला, नाही तर काय एकाच काम सांगते जावा। माफी मागतोय रे, तू नीट वागायचं बरं का? तुझ्या माहितीसाठी सांगतो राव, माझी शाळा नीट वागतो, दुसऱ्याला शिकायचं नीट वागा, स्वतः कोणी शाळा वागतो माझं नाव माहित आहे, तुम्हाला म्हणत नाही गावात सांगतोय। तुला इथं बोलावायचं कारण काय माहितीये का? आम्हाला गाडी ड्रायव्हर नाही, ते मग तुला मी बोलावलं। हे ड्रायव्हर होईल मी येत नसो, येत नसो मग मला छोडायला लाज वाटत नाही तुम्हाला? ए बाळ्या रे भाव खाऊ नको, चल अरे तू कसा असला तरी जेव्हा भावाचा ऐशी होईल ड्रायव्हिंग असू द्या। नाही चालेल करते ड्रायव्हिंग, ड्रायव्हर चांगलाय सुभाषराव, तुम्ही शिकवले का ड्रायव्हिंग आम्हाला? तुम्ही शिकवले का आम्हाला? आपण जेव मोठी धरून बसावं लागेल परत माघार ये। सुभाषराव त्याचं ड्रायव्हिंग चांगलंय, सरपंचाची जिरवायला बरं आहे, असू द्या। डबा घ्यायचा आपल्याला झगडा करत असलं चालेल बघा। सुभाषराव खर्च कसा करणार? खर्च खर्च ग्रामपंचायत मधून काढा पैसे? नाही 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 नाही, जेवणासाठी पैसा ग्रामपंचायत मधून खर्च करता येणार नाही, तो विकास कामासाठी पैसा आलेला असतो, तो जनतेचा पैसा असतोय, त्यामुळं ग्रामपंचायत मधून खर्च नाही करायचा आपण। तुम्हाला पद पैसे जर आपण ग्रामपंचायतच्या पैशातून जेवण केलं तर सरपंच म्हणणार ही मी देत जवळ तो आपल्याला अपमान करणार, आपला बोलून घेईल का तो? आपण असं करू, जेवणाची जबाबदारी माझ्याकडे। अरे रामभाऊचं पण काय स्टँडर्ड नाही, रामभाऊनी जेवणाची जबाबदारी घेतली, माझी बायको माझ्या वेटकाजी होय, माझी बायको भाकरी बांधून देणार, तिचं म्हणणं असतं माझा नवरा चाललाय बाहेर भाकरी माघारी आली तरी चालेल पण सांग ठेवायचा। तालुक्याला माझी मिळणे आणि अत्यंत स्टँडर्ड घ्यान, स्टँडर्ड म्हणजे उच्च प्रतीचा स्टँडर्ड। सर पाटील तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमचा साडू आठवड्याला कोटीत पगार करतो सुभाषराव, कोटीत कोटीत स्टँडर्ड पार्टी सुट्टी नाही। होय
रामभाऊ एवढी तुमची मिहुनी कोट्या दिशेच्या घरात दिली, आज तुम्हीच कवडून कसं एवढं बेकार्या? ए बाळ्या, तू काय म्हणतोय र? साडूले स्टँडर्ड, मिवडीले स्टँडर्ड, करोडपती, मग आम्हीच का बेकार? आम्ही का बेकार आहे वय? अरे ते स्थळ मी सामावले, त्याच्यामुळे त्याचं श्रेय मला जाते. काय पाटील? बरं रामभाऊ, मी तुमच्या मेहणीकडे जेवायला येतो, पण त्याची परतफेड तुम्हाला करावं लागेल. कसं काय? हा, माझ्या मेहणीकडे तुम्हाला यावं लागेल हाँगकाँगला. रामभाऊ, मेहणीच्यात मग शेकारी का मांसाहारी? नाही बरं का, मी काय तसलं सोमवार आहे त्यामुळे काय मांसाहारी खाणार नाही, शाकाहारीच बनवायचा का? उग काहीतरी हरकटपणा कर जाऊ नका. ए, तुला शाकाहारी खायचं असलं तर तू शाकाहारी खा, कशाला उपास तापास धरतं? दारू पितं उपास तापास करतं? सुभाषराव, आपल्याला पाहिजे ते आपण शाकाहारी खाऊ, मांसाहारी खाऊ, दणका उठवून द्यायचा पाटील. बरं, आता जायचं तर ठरलंय रामभाऊ, पण आजच्या दिवस मला जरा काम आहे, आपण उद्या जाऊ 9 वाजता. सांगतो मी, मेहुणीला फोन करू. हा काढा. पण स्टँडर्ड पाना जपायचा, पातळी घसरू द्यायची नाही, नीट नीट वागायचं, इथं तिथं हात लावायचा नाही, फ्रीज उघडायचा नाही, त्यांचं लय स्टँडर्ड पण असतो. म्हणजे असं हात पण टाकवायचं, नीट बसायचं, नीट कपडे नीट चांगले घाला, तुम्ही कपडे नीट घाल, पिऊ सुद्धा नका, दारू सुद्धा पिऊ नका उद्या दिवस. मग चालाय करा, मग थांबा, बोलू द्या, जेवणाचा विषय खटकेल मिटावतो. मग हा ऋतू, हा भाऊजी बोलतोय, भाऊजी आठवण म्हणजे तालुक्याला येणार आहे, आणि तुझा आपण फार आग्रह असतो की यावं यावं म्हणून, आज वेळ काढून येतोच. एक 4-5 जण असो आम्ही. बर 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 बर, मनात न बोललीस पाटील, मिवणी म्हणते जेवायला जी. हो, हा 5 जण असो आम्ही. हो, करा व्यवस्था मग. ओके चल, ओके बाय, गुड बाय, ओके बी हॅपी, ओके थँक्यू, बाय. बाबा मी उनी इंग्रजी बोलती, आय लाईक इट. कसं काय इंग्रजी बोलणारच की, सुशिक्षित आहे. नाही नाही, नकालय मी उनीचं कवते सांगो, इंग्लिश बोलते इंग्लिश बोलते, आम्हाला इंग्लिश येत नाही काय? नॉट ओनली बट ऑल्सो इट इज एज सुन एज नो सुनर दॅन अँड केशन मार्को फॉर द मार्को. तसलं मला माहीत नाही काय, मी उणीचं कवते सांगायचं, बायकोचं करा की कवते कधी तरी. आता आपलं ठरलं उद्या सकाळी 9 वाजता जायचं, तेव्हा आता सगळ्यांनी तयारी करायची, उद्या 9 ला सगळ्यांनी तयारी. मी सांगतो मी असतो तर बाकीच्या जरूर बाबा नाही पाहिजे, गाडी तुमची नीट जपून वागा. लय दिवसात मग रामभाऊंची जेवण घातलं. तुकडे जाण्याचा योग आला. सुभाषराव, ह्याच्यासाठी मी म्हणतो त्या बाळाला घेत जाऊ नका, मग हे ड्रायव्हर नाही म्हणून मी हे केलंय. माझ्या मेहुणीचा 3 फोन आले. असलं कुठं असतं वय जावा, काय बघा जायचं ठरलंय म्हणलं उशीर असतो. बाळासाहेब हळू चालवा, तुम्ही उचला सुभाषराव, इथं गपासा तुम्ही. अहो आपल्याकडे वेगळं, इथं आपण शहरात आलो आहे. शहरात आले, शहरात माणसं नसतात काय, जाणार नसतात काय शहरात?
इथं रामभाऊने सांगितलं त्यांनी निघताना कशाला टेकून बसायचा कशाला हात लावायचा म्हणून कशाला हात लावतो नाही मी काय उचलून येतो लगेच यांना खपत नाही मोठीची माणसं आहेत ते हो उगा भावाला पण काहीतरी कर नका तुम्ही वर आला राखण करायला पैसे बस हा अरे गांजेचं झाड आहे काय हो हो गांजेचं झाड आहे चला काय भावाला टेराव सुभाषराव पाहुणे तसा करतो काय गांजेचा मग मी म्हणतो काय गांजेचं मी हो का नाही कुठं तुम्हाला उगा आबरू का लावताय रोतो पाटील हात लावणार दरवाजाला शांत बसा तुम्ही रामभाऊ तो ओ साडू भाऊ पाहुणा तुम्ही काय म्हणताय का सोबत राहू त्याला सांगा अजून एक हॉल त्याच्या पलीकडे अजून एक हॉल आणि त्याच्यानंतर किचन त्याच्यामुळे आपला आवाज पोचायला जरा उशीर होतोय समजून घ्यायचं बर का पाहुणे रामभाऊने आम्हाला तुमच्याबद्दल बरंच काय सांगितलं होतं बर का पण इथं आल्यावर समाधान वाटलं रामभाऊ बंगला बघून तर मी चॅट फोडलो राव दाजी तुम्ही तर फोनवरती मला म्हटला की आम्ही फक्त 5 जण आहोत मग आत्ता एवढे लोक कस काय रामभाऊ 5 सांगितले 6 खापा ना काय राव पाहुणीत का काय हे भाड्या मला तसं नव्हतं म्हणायचं दाजी थोडं पाणी घेणार का नाही नाही मग आम्ही घरनं झांडा घेऊन आलो असतो की पाणी प्यायचं का नाही म्हटल्यावर काय राव सोबत राव मला काय नाही राव पाणी आहे पाणी आणता का राम राम तुम्ही काय कामाला असता का इथं वा 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 छान 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 घेऊन त्यांना ग्लास बघितलं तुमच्यासारखे ग्लास नाही तुम्ही वापरता ते मग काय साडू भाऊ कुठे चालली साईड पुणे चाकणी एम आय डी सी मध्ये आणि एक शिरवळला चालली एम आय डी सी मध्ये वा 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 चाकणी एम आय डी सी म्हणजे मोठी इंडस्ट्रीज वा चांगली गोष्ट आहे दाजी मला काय म्हणायचंय हे भाड्या पाय खाली ये कसं आहे त्याला जरा वाताचा त्रास आहे त्याच्यामुळे पाय वर घेत आहे दाजी मी तर तुम्हाला म्हटलेलं ताईन दोघं जण या मी तर तुमच्या दोघांना आग्रह केलता मग तुम्ही दोघांनीच यायचं ना हो हो मी येईन ना परत तुझ्या ताईला घेऊन आम्ही दोघं पण येऊ हो 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 ते हेच आहे ते आपल्या वा शांत बसा गेलो आमचं पंच समितीत काम होतं रामभाऊ म्हणलं की जाता जाता जाऊ मी म्हणून इकडे म्हणून आलो होतो होय पाहुणा अरा बराच खर्च आला दिवशी 7,000 रुपये बंगल्याला ए बाळ्या ह्या बंगल्याला 7,000 बंगला बोलतोय 7,000 म्हणून 7,000 कोटीत काम असतात पाहुण्याची 7,000 गलासच आहेत नुसते त्यांच्या घरात बर आता चहा घेता का थोडं थोडं घेणार चान मला काय साखर बिखर येतावा थोडा थोडा नको भरून आणा कप भरून काहीतरी हलकट पानं थोडा थोडा काहीतरी बोल जाऊ नका तुम्ही रामभाऊ चहा होईस तर कॉपी मिळाली तर लय बरं होईल अहो मला डायबिटीसचा त्रास आहे पाहुणे हलकट दिसते बाकी काय निवांत चालले बघा कामं चालले निवांत रामभाऊ असं कानात कुचू कुचू बोलू नका आम्हाला कळून काय चालले हे आहेत ना बाहेरचेच कामं पाहतात सगळे बाहेरचं मॅनेजमेंट सगळं ह्यांच्याकडती आहे आणि घरातलं सगळं मॅनेजमेंट मीच बघते पाहुणे लय संकटीत राहताय रामभो तुमच्या मिमणी पुढे साडूचं काय चालत नाही वाटत चेष्टखोरसा भाऊ होय हा चेष्टखोरसा भाऊ पण त्याला येऊ नको म्हटलं तरी गाडीत येतं बसून बळच सांभाळावं लागतात
शेवटी गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे ना मी. जेवणार आहात का? असं करा, थोडं थोडं बनवा जेवण. मी ह्यांना सांगितलं होतं माझ्या मिमणीच्या जेवणार आहे म्हणून, माझ्यासाठी करा तेवढं. सगळे दोन दोन पोया खात काय घरी किती खाताना अंदाज लागेल. नाही मी दीड दीड किंवा एकच खायचं मानव, दीड किंवा एकच. मला पण जरा पुरणपोळीचा पचतच नाही, मी एकच पोळी खाईन. मला थोडस पचनाचा त्रास आहे, मला एकच. ना मी दोन खाणार. आता ती खाल्ल्या पिल्ला असो लय तुम्ही नियोजन पर्यंत जीवन आहे सगळ्यांना विसरून किती खाणार. बरोबर आहे, त्यांचं शिळ राहुनी बनून ताजा स्वयंपाक खावा माणसाने शिळ राहिलं ना नाही. आमचे बाय कोणी शिळ राहिले तर कुत्र्याला टाकते, कुत्र्याला उपाशाला सत्ता. दाजी इट्स ओके, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाहीये, असू द्यात, समजून घेतो आम्ही. ओके आय नो, आय एम व्हेरी व्हेरी फाईन, नो प्रॉब्लेम, इट्स ओके. चेष्टखोरसा भाऊ होई, हा चेष्टखोरसा भाऊ. पण त्याला येऊ नको म्हटलं तरी गाडीत येतं बसून बळेच. सांभाळावं लागत्यात, शेवटी गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे ना मी. आम्ही येऊ नको म्हणून तरी आले, जाताना कसं यायचं? कोणाला इथे गाडी चालवायची? नादात जाऊ नका. यांचा विनोदी स्वभाव दिसतोय. विनोदी स्वभाव असला तरी आम्ही नेतो त्याला टाइमपास म्हणून कधी कधी बाहेर. किती वेळ शिकत झालं असलं तर ताट कर. झाला का बघितलं? बघा सांगतोय तिथं बाथरूम मध्ये घालून मारीन माझे तो वाईट नाही. अरे पाहुण्याकडे आल्यावर काय मॅनर्स नावाची गोष्ट असते का? पाहुणे पण माणसं जायत की काय चित्र वाटत. माझ्या मुलीने पुढे जर माझा स्टेटस कमी झाला ना मी सुटी द्यायचो नाही. त्यांनी हाव का नाही तो मला. हो बाळासाहेब, बाळासाहेब व्हायचं आहे मी. कळतं का तुम्हाला घाबरू घालवायला? आम्हाला हातपाय धुवायचं. एकदा उभी नका बाळासाहेब. काय घेतलं तुम्ही? सी सी टी व्ही कॅमेरा त्यांच्या इथं. आमच्या आबरू घातला होता का? हा कोण देतील हित ना? सुभाषराव बघाराव कुठं नाही होत ना ऐकला. चल नसतो आलो ते परवाडला असत असं वाटायला लागलं मला. पाटील उरका काय बाई हे दाजी, ह्यांना ये म्हणून खूप मोठी चूक केली मी. ह्यांना म्हटलं ताईला घेऊन या सोबत, रोज फोनवरती आग्रह केला आणि आज आलेत गावातली 5-6 लोक घेऊन. काय गरज होती काय एवढ्या लोकांचं? आता मी सकाळपासून राबून राबून कंठाळले. काय हे दाजी तर ना वाडा 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 पटापट वाडा. काय एवढं वाढल्या लागते राम भाऊ? पाहुण्याच्या गर्दी एवढ्याचा कार्यक्रम आहे का आज? निवड वाढला बाई. नाही नाही आमच्याकडे यालाच पोळी म्हणतात. सुभाषराव गप्पा की तुम्ही, इथं आमच्या पाहुण्यारावळ्याच्यात काय आबरू घालवा आणले का तुम्हाला? सुभाषराव तुम्ही तर दीडच पोळी सांगितली बरं का? आता ह्याच्यापेक्षा जास्त मागायचं नाही. परत येतील की? नाही नाही ठरवलं असतं त्याचं नियोजन बद्दल. काही नाही शहरातलं जेवण ह्यापेक्षा काय सुंदर असतं. राम भाऊ तुम्ही तर म्हणला होता व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळणार आपल्याला. सुभाषराव आपण इतका नीच माणूस. दाजी चेष्टा करायची सर. दाजी बाळासाहेब करा दोन गज. होय राम भाऊ वांगीची एकच पोट दिली का? सुभाषराव होय सुभाषराव मी भाकरी बांधून आणली घड्या मला काय स्वसणार नाही शहरातलं जेवण. बाळासाहेब हा निवडतो एक गासच संपणराव माझ्या तर. होय
पाहुणा वावा असला ना गाव म्हणजे आम्ही खाल्लेलं जिरल आमचं. मी चुकून एक सांगितली होती हो, पण पोळ्यांची साईज बघता मला तीन द्या. दीड महिना बोपाडा चालवलो नुसता माझ्या मेहमिनीकडे जायचं, माझ्या मेहमिनीकडे जायचं किंवा आमच्या आता काय ए बाळ्या. अरे माझ्या पाहुण्या रावळ्यात काय आबरू घालवायला लागवय तू गप्पा बोळ्य. कोटा संपलाय तेवढाच का म्हणजे परत देणार नाही तुम्ही? नाही संपला विषय. मी बर का राम भाऊच्या मेवणी बाई, मी तीन पोळ्या सांगितले होते, आपला कोटाच तेवढा आहे. अरे वसा वसा नका करू, शहरातलं असंच असतं, समजून घ्यायचे असतात काय काय गोष्टी. आमची बायको म्हणत होती घरनं डबा घेऊन जा, आम्ही आलो विश्वासावर. तर मी रात्री म्हणत होतो राव आपण डबे घेऊ, तुम्ही म्हणला नाही नाही चाडवले मोठा आहे माझा. माझे सुभाषराव तुम्ही म्हणजे माझे इथं पाहुण्या रावळ्याच्या आबरूच घालायचं ठरवलंय का? मी काय करू, मी एक एक मारे ना सुभाषराव, एक एक मी काढून मारेन फक्त पाहुण्याच्या तुम्हाला बाहेर जाऊ द्या. अरे गप्पा की ए ए गप्पा संजया गप्पा पाटील आण राम भाऊ तुम्ही तिथं सांगत होता माझा चाडू कुठे देवाल बघतो येऊ कुठे देवाल. बाळासाहेब गप्पा की राव आपण कुठं आलो या? ए वाड्यांनो अरे तुम्ही काय जनावर आहे काय का? आज छतन जेवण मिळलंय माझ्या पाहुणीकडं. अरे नीट वागा स्टेटस नाही राह. अरे आपण चांगल्या घरचं आहे त्याच्यापेक्षा किती आपण. नीट वागा ना नीट बघा मी बघिन्या काय का कडं. हां सरपंच एक आस 32 वेळे चावा म्हणजे पचन मी हुनीच्या घरचा राम भाऊच्या. राम भाऊ असं मोठेपणा सांगू नका गावात तुम्ही. अय सरपंच नीट बोलायचं बरं का, म्हणजे माझ्याच पाहुण्याच्यात येऊन खायचं आणि त्यांना नावं ठेवायचं. मी खपून घेणार नाही. लय पंक्ती उठावता काय तुम्ही? हा लोकांच्या जागरण गोंधळावर जेवणारा माणूस तू, मला कळायला लावायचं नाही. हा कसं राम भाऊ आम्ही अण्णाला नावं ठेवत नाही, अण्ण हे परपूर्ण विळम आहे. ते तुमची जी पाहुणी ना ती घेण्यात आली माझ्या घरी, ती दीड महिना बोंबला होता नुसता माझा साडून माझा साडू माझ्या मेहणीने बोलावल्या. आमच्याकडे आहे ना स्वयंपाक बनवताना ना मोजूनच बनवला जातो. कारण कसं होतं शहरात राहतो ना शेवटी अन्न हे वाया जाऊ नये म्हणून आम्ही करताना हे मोजूनच केलं जातं. त्यामुळं तुम्ही जेवढं सांगितलं तेवढंच अन्न तयार केलं. त्यामुळं तुम्ही ना अजिबात सुद्धा असं मला म्हणू नका की अजून द्या पोळी अजून द्या पोळी. तुमच्या दाजी कसली आहे लोक आणले तुम्ही? प्रॉब्लेम तुमचा ना प्रॉब्लेम आमचा आहे. आता कशाला बायको म्हणत होती नाश्ता करून जावा, हा माणूस म्हणला की नको तिथलं अन्न शिल्लक राहील किंवा शिल्लक राहील चपल माझं तर दीड तुम्ही बडी सभी आणून तुम्ही जायचं. अरे काय लावलं तुम्ही किती चाली जाय तुम्ही किती चाली जायचं कळलं मला आता. आबरू चालता भाड्या कुठल्या पाहुण्या रावण्याच्यात नेले कर मला घातले का कधी पाहुण्यात? आबरू काढून घ्यायची काय तुझ्या पाहुण्या रावण्याच्यात जागी मग दाखवतो माझ्या पाहुण्याच्या कयो कारवा करतो सुभाषराव मी कसं सहन करू? माझा दीड पोळीचा कोटा संपला त्यामुळे आता उठतो. पाहुणी देत नाही जास्त ठरलेलं तुम्ही तर म्हणणार आहे दोनच राहतात संपली कुठं? मी सरपंच सल्ला देऊ का पाटील सल्ला देऊ पहिल्यांदाच मी हे करीत ऐकलंय. असणारी चपाती भरपूर वेळ चावून खा म्हणजे पोट भरण्याचं समाधान माझ्यासाठी करायला हवं होतं. 36 वेळेस चावा लागते गावात ये गावात बघू तुमच्या वेळात कसं काय ते सरपंच पंक्ती उठावणार त्या पोटाय काय माझ्या पाहुण्याच बोला. हा राम भाऊ राम कोणाला चला आमच्या मेहनीकड पाहुणी देत गेलो तर थोडी गरीबी असावी
सरपंच काढा दात चांडी उभं झाली किती पैसे काढशील पाहुणे राहून असं बोलू नये अशाच पद्धत त्यांच्याकडे अशी मग काय लगेच आपण खाली जाऊ एखाद्या बाकड्या पण लागते ना नाही मी नाही उठणार नको मला काम राहिलो असतो पण डॉक्टरने मला आधी सांगितलं वजन कमी करा बरं हे तर तुम्ही आल्यावर काय जपताय वय थोडं माझं वजन वाढेल म्हणून आपलं मी जातो घरी जेवण बरं का काय म्हणून छान केलं नव्हतं 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 काय सांगू लागत असता ते बाळ्या काय नव्हतं झालं ना जेवण एवढं भारी होत पाहुणच्या आम्ही विसरू शकत नाही असं वाटलं परत हयातीत नाही 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 अर्ध कुठे राहूच शकत नाही आपण काय गंमत करायची चला काय येतो घेऊन चला इकडं बघू नका कोणी ए बायकोनी माझ्या दिलंय सगळं हे माझ्यासाठी दिलंय बाबांनो हो का कसे अरे अन्न हे हो का लोणचं अहो सोपं नाही तुमच्या बायकांना आहे का संस्कार नवरा बाहेर चाललाय यो लोणचं बघून रो पाणी सुटलं बाळासाहेब यो 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 बाळ्या भाकरीची प्रतारणा करू नको अरे एक तेल पांडवांनी सात जणांनी खाल्ला होता सात जणांनी बरोबर आहे रामबा ते पांडव आहे का तुम्ही पांडव आहे का तुम्ही भिकारी सुभाषराव कसं वाटतंय आता का आमची काय सगळ्याला दे तुम्ही सरपंच तुम्हाला पण देणार पाटील तुम्हाला पण देणार सजीनाना तुम्हाला पण देणार रामबा सुभाषराव तुम्हाला पण देणार रामबावला आपल्या कुत्र्याला घालीन पण रामबावला देणार नाही आहे ना तसं मी भरपूर जेवलाय मेहनच्यात मला काही गरज नाही पण मी फक्त लोणचं खाईन साईडला बसा जाऊ इकडं अरे अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे तुझ्यावर काय संस्कार झाले नाहीत काय मूर्खा बरे तानेलेला पाणी भुकेलेला अन्न द्यावं असा नेम आहे तुम्ही माजगी अरे पाटील घ्या ए बाळा अरे नसल्यावर कसा पाया पडेल तुम्ही रामभाऊ मला उसना द्या पासन द्या आता वहिनीनं माझ्या भाकरी दिल्या तर द्या ना कुत्र्या तुम्ही घेऊ नका पाटील तुम्ही सुभाषराव तुम्ही घ्या तू घेऊ नको रामभाऊ कुत्र्या तूच खा नको मला वहिनीनं केली मित्र तुम्ही चाललो तरच मी खाणार का दिलाय चारा सुभाषराव मला चारा नाही चारा मला सुभाषराव बाकी तर मी उनीने चारलंच का खाणार नाही चारत असला तर खाणार सुभाषराव एक कळ राव बाहेर जाताना भाकरी बांधून नेलं पाहिजे बरं का चौदार लागते चटणी भाकरी पण कमीच खा बरं का बाळासाहेबांच्या बहिणीच्यात पण खायचं आपल्याला नाही तुझं कशाचं जेवण आहे म्हणतंय फोन करणार आहे मग काय माहिती आता कथा पाहतंय माझ्या पाहुण्याचे जेवण घालाय तुम्हाला गरज मला बघायचं गाडी लवकर फोन मग हिंमत आहे का नको राहू द्या कशाला विना कारण पाहुण्याला त्रास द्यायचा हा सरपंच बायका पोराच्या राड्या तुम्हाला कुठं मिळतंय
मी खाणार नाही बरं का पाटील, मला चार चार खाणार मी. अरे 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 सरपंच, चाटून खाण्यापेक्षा वाटून खा. वाटून मला चार चार खाणार. लालाचं बाळ कसं म्हणजे का बायकांच्या संस्कार लागतात लागतात. हा जाताना भाकरी दिली पाहिजे, पाण्याची बाटली दिली पाहिजे. हा मला घरी दरिद्रशिवाय बोलत नाहीत. नासकी ह्यालाच अन्नपूर्ण असं कुत्री वहिनीनंच मी म्हणलं होतं बाळाचा भरोसा ना कुठं पेत आणि पडत त्याला तुकडा मिळत नाही. जवा जागे तवा खा वहिनी नाही तर दे प्रेमाची भाकरी नको मला घरची घालवा कर नवा. आयला बघता बघता भाकरी संपली बंदी घ्यायचं बाळासाहेब. पण बरं का हा आधार आला बरं का तुमच्या दोन घासाने. चला चला बघा गाडीत पाणी आधार. हा पाणी फाटायला प्या वाड्याला प्या. चला पुढे पिशवी घेऊ. चला माझं बरं का भाकरीपेक्षा बरं का बाळासाहेबाच्या घरच्याने जे जेवण दिलं का नाही त्याचं दोन घास खाऊन समाधानानं पोट भरलं बघा माझं. बाळासाहेबाच्या गोड शब्दांना माझं तर काय अगदी चित्त हरपून गेलंय. मारा टोम ना मारा मारा बहिणीला त्रास देऊ नका. शक्य होईल का तुम्हाला विना करणार कोणाला फोन नको. मग ठीक आहे घरी जाऊ आपल्या. सुभाषराव रागाने गेलं राव तर कर ना फोन गाडीत कर फोन बघायचं मला. मी ही कचरा सुद्धा वाटव टाकत नाही बाळासाहेब कधी. स्वच्छ करायचं अरे मला खाऊ नको म्हणला वय. अरे मी तुझ्या अन्नाला मिंदा सुद्धा नाही. हात बांधून बसलो सुभाषराव अक्षरशः मी ती तुम्ही पाटलांनी चारलं त्यामुळे मी नाही लस तो खाल्लं. नाही खाणार म्हणला दोन तीन घास तर खाल्लं की रगडून. नाही रामभाऊने आयुष्यात कोणाच्या भाकरीच्या तुकड्याला हात लावला नाही. माना पानाचा पडला. ए आणि खाल्लं तर खाल्लं. तुला काय करायचं सरपंच का बिरपंचा. माझ्या वहिनीनं दिला मी खाल्लं दोन घास काय बिघडलं त्याला. बाळासाहेब रामभाऊ म्हणते मी हात नाही लावला आणि पाटलाने चारलं की असं खात होतं जिबाड्या साठेत गचा गचा खात होता. आणि माझ्या खाणार नाही मी लय रसलोय ना. आमच्या वहिनीनं दिलं त्यामुळे मी खाल्लं. आणि तरी राग घेतला असला ना रा भाऊ तुम्ही चालत या. काय चालत यायचे कारण आहे. माझी बहीण आहे शेतकऱ्याला दिले मी आता मनस्तवर जेवाय घालेल ती तुम्हाला. मला बी बघायचंय मला बी बघायचंय तुझा दाजी किती जेवाय घालतोय ती खाईनच घे मी बे. हो बाळासाहेब करा की राव फोन बुकेने नुसता जीव व्याखो झालाय राव. पाटील काय करायचं आता. आता काय जायचं आपल्या राहण्यामध्ये बाळासाहेबाच्या बहिणीकडे. तोंड खवळलं पर बाळासाहेब सावकाश. हाय सावकाश सुभाषराव. मला टेन्शन देऊ नका तुम्ही. मला टेन्शन आले की मग मला 10 रुपये प्यावे लागते. बघ लय तू इतका शहाणपणा करतोय ना. अरे तुझ्या पाहुण्या रावळ्यात कधी नेहलाय का. कधी पाहुण्या रावळ्याच्या चहा पाजलाय का. माझ्या इथं मेहुणे लावा ठेवतो. अरे सोन्यासारखी नक्षत्रासारखी मेहुणे. तुम्हाला अकळायत का रे. मॅनर्स नावाच्या काय गोष्टीत का नाही. अरे रामभाऊ क्या दुनियात फिरतो. रामभाऊ वजन काय मारला तुम्ही आम्ही सकाळ शिळ खात नाही म्हणले. तुम्ही गपसा नाही मेहुणीच्या घरी वाया गेलो. अन्न वाया जातंय तुमचा मेहुणीचा खर्च खाऊन आम्ही वाया गेलो शेवटी. तुम्ही पहिल्यापासून वाया गेलेलंच आहे. तुम्हाला कोण चांगलं म्हणत बघा. मला माझं खानदानाचा इतिहास काढायला नका. तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि आमच्या गावाच्या माहितीसाठी सांगतो. माझ्याकडून बापाकडे 40 एकरच्या मेहनत गावचा पुरा करणं तर 35 एकर केले. त्यांची हे बाबा राहिले 5 एकर फुकीन नाच पुरा करून. रामभाऊ शांतवा खाल्लेलं जिरण गावात मोठेपणाचा आवाज. हे बाळ्या अरे तुझं कोण पाहुणं रावलं लागतं का रस्त्याला. कर की फोन बघू दे पिऊ दे त्याचं फाल खाऊन मिळत आहे का तुझ्या ज्यानी. कर फोन निम्मत असेल तर राव बाळासाहेब फोन करा बाळासाहेब. अरे माझ्या काय नाजी लागतोय माझ्या. अरे माझी बहीण रस्त्यात जाता जाता मी जेवाय सुद्धा तुम्हाला घातलं असतं पण बेकार त्याला जेवाय घालत नाही मी. नाही नाही राव बाळासाहेब आम्हाला भूक लागल्यात राव. माझं मन बघता
लावीन फोन आता गरीब आहे माझी बहीण व शेतकऱ्याची अशी उपाशी लावणार ना. अरे शहरात ना उपाशी आलो ते तर कुठं माल राहण्याला काय मिळायचंय. नामा सुभाषराव राव दे बाळासाहेब तुम्ही का बस सुभाषराव आमची बहीण आहे शेवट माझी ती लागताची लाव लाव ए मला बी बघायचंय बाळ्या ए बाळ्या रामभाऊ राव द्या रामभाऊ राव द्या. नाही ना करू द्या करू द्या कर फोन कर माझं काय बघितलंय तुम्ही बेकार लावा जोर तुम्ही मी आहे तुमच्या पाठीमाग तुम्ही तर सरपंच बेकार या. हॅलो हॅलो ए तू कुठं आहे राहणार काय पाटकीने घरी या तासाभर तिथं आलो हे दोन चार कुत्री सांगा जेवाय घालायचे ते मला जेवाय कर. काय खाणार पहिलं जगा पाणी पिणार सगळा इतकं काय नाही सगळं करतो आम्ही बघतो काय करायचे पण भावांड बघितलं तुमच्या मेहणीने सगळी आमची आबरू घालावली सगळी तिथं माझ्या तुझ्या पावलीचं दारात काढायला का मला ना कुचलं उतरायचं होतं तिथं ह्यांना जेव्हा घालील मी लाज वाटते ना उतरायचं तिथंच तरी बरं झालं असा पावलीच्या दारात आले नको कसलं चालणार नाही सुभाषराव फोन कर असतावर सगळी व्यवस्था बहिणीने केली बघा ना जायचं ना कोणी जेवल्याशिवाय तसं खरं मानायचं बरं सगळं होईल मारणार खायला शेतकरी म्हणजे बहिणीला बरं वाटेल का बहिणी तिला माहिती 10 रुपये तो भाव म्हणून बाबकीचे मोठे दाजी तू नाही का या दाजी काय दवा एवढ्या मी म्हणा माझ्या बहिणीच्या दारात आलं तू तुझा लय आवाज वाढला रे मग बहीण माझी शेतकऱ्याच्या दिली काय कुठल्या कॉन्ट्रॅक्टर दिली नाही उपाशी मारायची ही एक भाकरी खाल्ली तर जीव जाचाल तुमचा भावाला बसायला खुर्ची दाजी कुत्रा नाही चावायचं काय सुभाषराव सरपंच घाबरू नका ते कुत्रा अजिबात चावत नाही माणसं बघून चावतं रामभाऊ तुम्ही सावत माझा ओ ताई तुमच्या भावाला काही समजून सांगता का नाही सारखं दारू पिऊन बोंबलं हिंडतं ह्याचं माप काढ त्याला काय म्हण सांगा जरा समजून तुम्ही चांगली माणसं आहे राव. अहो काय भाऊ फक्त दारूच प्यायची सवय लागली माझ्या भावाला लय गुणी भाऊ आहे माझा अख्ख्या गावात असा भाऊ नाही इतकं भाऊ माझा चांगला आहे फक्त दारू प्यायचं व्यसन लागले बाकी काय नाही. दाजी साक्षी कुठे साक्षी राहत गेली काय केला काम सांगा जाऊ नका शाळा महत्वाची अरे भाजी रे वाघी नाही भाजी अरे तुला माहित आहे का मामा यायचं अरे झाले काय अशी भाजी पाहिजे आणि मग मामा किती दिवसात नालाय ना आलाय ते आलाय दारू पिऊन आलाय वैर अरे हे भाजी म्हणजे माझी वाघी नाही नादा जाऊ नका रामभाऊ नाहीतर तुमची पोर तिकडं वड्या वड्या वड्याला हिणते आणि तुला मी नीट सांगतोय आज पाहत असलं ही गाय कामं सांगते ट्रॅक्टर घेऊन राहणार जा ट्रॅक्टर येतोय म्हण उद्या हेलिकॉप्टर चालव म्हणते चालवते का तिकडं आधी शाळा बघायची मग ये मान तुला पायलट करतो मामा घाबरू नको तू अजिबात चाल तिकडं चला बसा जेवायला रामभाऊ काय बी होणार का आता हा तसलं नाही तर बारकं तिकडं निवाद इथं बहिणीचं घर आहे माझ्या बसा रामभाऊ भूक लागली हा अरे अस तुम्हाला मिळत काय बर बाळासाहेब सुभाषराव यांना माग सरळा तेवढा तुला बोलवा इकडा आणि रामभाऊनी नेलंय मिहुणीच्या घरी उपाशी आणलंय तिथं म्हणला मिहुणी पण ते साडू त्याचा दाजी काय लागल तेवढा बाळा माझ्या जे मनात होत ते झाले बरं का रामभाऊ एक नंबर खायचं बसा बसा करू नका खायसाठी केलंय तासभर जेवा लागल तस
मला टेन्शन देऊ नका कोणी काय त्याची प्रवृत्ती सोडणार नाही काय दाजी साक्षी मला येतो दाजी चांगला बेत झाला बाप हा चला 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 आतमध्ये चला